नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव द्यावं ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारनं घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी सोमवारी क्रांती दिनाचे औचित्य साधत उरण येथील कोटनाका येथे आमदार महेश पालधी यांच्या उपस्थितीत मशाल मोर्चा काढण्यात आला. तसेच जासई येथेही मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रविशेट भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, राजू शेट्टी, महेश कडू, तसेच जासई येथे झालेल्या मशाल मोर्चाला सुरेश पाटील, प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. 15,000 रुपये म्हणजे काहीच नाही आहे. त्याच्यानंतर दिबा पाटील साहेबांनी आंदोलन केलं आणि आज आपल्याला 12.5% मिळाले. आज 12.5% मिळाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे किती प्रगती झाली आहे. आज पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. जर पैसा असेल तर सर्व काही होऊ शकते. शिक्षण बोला किंवा आज जे काही लोकांच्या घरी बंगले किंवा गाड्या आहेत त्या फक्त 12.5% मुलेच आहेत. आणि आज आंतरराष्ट्रीय विमानतळाला माननीय दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे. कारण त्यांनीच हे आंदोलन केले आहे. कारण का त्यांनी जर तेव्हा आंदोलन केलं, त्यांचे काही प्लॉट वगैरे नव्हते, पण त्यांनी त्यांची फॅमिली होती, तरी त्या फॅमिलीला घरी ठेवून आंदोलन केली आणि जेलमध्ये गेले, आपल्यासाठी गेले. आज आपण त्यांच्यासाठी विमानतळाला नाव लागावं म्हणून आज आम्ही सर्वजण आंदोलनात भाग घेणार आहोत. 24 जूनला जे आंदोलन केलं त्याच्यात अजून आपल्याला काही मिळालं नाही आहे. म्हणून आज आम्ही जी मशाल घेऊन आम्ही गावोगावी फिरणार आहोत. आणि एकच माझी विनंती आहे, उरण शहरातली जे आपले लोक आहेत त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे दिबा पाटलांचं साहेबांचं नाव लागलं पाहिजे. मशाल मोर्चा लोकनेते दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं यासाठी हा सर्व स्थानिक व प्रकल्पग्रस्त लोकांची मागणी आहे. दिबा पाटलांची मायभूमी, कर्मभूमी आणि ज्यांनी 12.5%, 22% मिळून दिले, आज ज्या शेतकऱ्यांच्या कायवारी होते लोकनेते दिबा पाटील, या दिबा पाटलांचंच या नवी मुंबई एअरपोर्टला नाव द्यावं अशी आमची हक्काची मागणी आहे, ती मिळावी अशी आम्ही अपेक्षा करतो. मानेल ना मानेल, आम्ही मानवून घेऊ असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला देईपर्यंत शांत राहायचं नाही हा आमचा निर्धार आहे. उरण तालुक्यात अनेक ठिकाणी आहे, 50 ठिकाणी. एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद दुपारी बघितलंय तुम्ही, आता बघताय लोक, तरुण, भूमिपुत्र सर्व जोरात आहेत. सरकारने गंगेची भावना ओळखून दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे, एवढंच सांगायचं. एवढ्या करता हा अच्छा भूमिपुत्र बघा भेटून उठलाय हक्काचा आवाज करीत.
बन जा।